ही वडी पहा अगदी मोसू तयार झालेली आहे अतिशय सोपी पद्धत वापरून आज आपण बनवतोय तिळगुळाची वडी तर ही तीळ आणि गुळाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी इथे तिळ घेतलेले आहेत हे बिना पॉलिशचे तीळ आहेत तुम्ही पांढरे तिळ सुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी दाण्याचा कूट आहे पाऊन वाटी गूळ चिरून घेतलेला आहे शक्यतो गूळ बारीक करून वापरायचा आहे म्हणजे वडी नीट बनली जाते थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पावडरसुद्धा मी इथे घेतलेली आहे यामुळे वडीला चव आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो सुरुवातीला सर्वात अगोदर तीळ भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती एक कडई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे तीळ भाजून घेऊयात तीळ भाजत असताना मंद गॅसवरती भाजून घ्या म्हणजे तीळ करपणार नाहीत मोठ्या गॅसवरती तीळ जर भाजले तर ते करपतात आणि कढईमधून उडायला सुद्धा लागतात त्यामुळे अगदी मंद गॅसवरती हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि सारखे एकसारखं हलवत राहायचे आहेत म्हणजे ते एकसारखे एक एक भाजले जातात आता गुळ वापरताना एक लक्षात घ्या की जेवढं साहित्य आहे त्याच्या निम्मा गुळ वापरायचा आहे एक वाटी आपण इथे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी दाण्याचा कूट आहे दीड वाटीसाठी पाऊन वाटी गूळ म्हणजे निम्म्या प्रमाणात गुळ वापरायचा आहे तीळ इथे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तुम्ही पहा एकसारखे एक रंगा एका रंगावरती तीळ भाजून घेतलेले आहेत एका ताटामध्ये हे तीळ आपण काढून घेऊयात तीळ थोडेसे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि हे आपण बारीक वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायची गरज नाही अगदी कमी जास्त कमी जास्त स्पीडवर मिक्सर फिरवत हे तिळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक केले तर यामधून तेल बाहेर निघेल त्यामुळे कमी जास्त स्पीडवरती हे पहा अशा पद्धतीने तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तीळ वाटून झाल्यानंतर जो गुळ घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे पूर्ण मी थोडस मिक्सरला फिरवून घेत आहे म्हणजे एकसारखा व्यवस्थित गुळ यामध्ये मिक्स होईल आता हे मिक्सरला फिरवून झाल्यानंतर हे पहा ज्या कढईमध्ये आपण तीळ भाजलेले आहेत त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे तूप नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पण तुपामुळे वडीला छान चमक येते त्यामुळे तुपाचा वापर केलाय जे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकूयात अर्धी वाटी दाण्याचा कूड घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिश्रण आपण एक ते दोन मिनिटेच फक्त मंद गॅसवरती परतून घ्यायचाय जो गुळ मी यामध्ये वापरलाय तो जास्त चिकट नव्हता त्यामुळे एक चमचाभर पाणी मी यामध्ये टाकत आहे म्हणजे मिश्रण आपलं थोडंसं ओलसर होईल तुम्ही गुळ चिकट वापरू किंवा कोरडा जरी वापरत असाल तरीसुद्धा यामध्ये एक चमचा पाणी टाकायचं म्हणजे वडीला व्यवस्थित बाइंडिंग येतं आणि वडी परफेक्ट बनली जाते तरी इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही किंवा जास्त वेळसुद्धा वाया घालवायचा नाही अगदी पटकन पाच मिनिटांमध्ये ही वडी तयार होते वडी बनवण्यासाठीचं जे सारण आहे ते अगदी परफेक्ट इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जे तीळ भाजले होते त्यामधील थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवले होते ते तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि जायफळ वेलची सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत असे तीळ वरून जर टाकले तर ते खाताना दातामध्ये अगदी कुरकुरीत लागतात त्यामुळे थोडेसे तीळ आपल्याला वरून टाकायचे आहेत तर पुन्हा हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे तीळ या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे पहा हे सारण आपण ज्या ताटामध्ये किंवा ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही वडी बनवणार आहात त्यावरती काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे गरम असतानाच हे सारण पसरवून घ्या म्हणजे ते व्यवस्थित पसरलं सुद्धा जाईल आणि जेवढ्या जाडजूड किंवा पातळ वड्यात जशा तुम्हाला हव्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे सारण पसरवून याच्या वड्या कट करून घेऊ शकता तर आता मी सुरीच्या मदतीने याच्या वड्या पाडून घेत आहे वड्या कट करून घेत आहे वड्या कट केल्यानंतर पटकन काढून घ्यायच्या नाहीत एक ते दीड तास हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते वडी आहे ती व्यवस्थित सेट होते व्यवस्थित बनली जाते तुटत नाही त्यामुळे शक्यतो कट करून झाल्यानंतर लगेचच वड्या ताटावरून काढून घेऊ नका याच्यावरती तुम्ही खिसलेलं खोबरं किंवा ड्रायफ्रुट्स काजू बदाम सुद्धा लावू शकता पण तिळगुळाची वडी बनवतोय त्यामुळे इथे मी वरून काहीही लावलेलं नाही आणि हे पहा एक तासभरानंतर आपली वडी व्यवस्थित सेट झालेली आहे सर्व वड्या मी इथे काढून घेत आहे तर या पद्धतीने संक्रांतीला तुम्ही नक्की वडी बनवून पहा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका